नांदेड शहरात विविध विकास कामांचे भूमिपूजन पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यात सिडको, तरोडा आणि गोवर्धन घाट परिसरातील स्मशानभूमी अत्याधुनिक पद्धतीने विकसित करण्यात येणार असून निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ही पावले उचलली आहेत. या अनुषंगाने शहरात या तिन्ही ठिकाणी गॅस दाहिणी बसवण्यात येणार आहे. सातत्याने वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि आज या ठिकाणी गोवर्धन घाट ही सर्वात जुनी आपली पंतविधीची ही सगळी ठिकाणं आहे. तर आता सगळीकडेच गॅस, पेट्रोल, डिझेलवर आधारित दहिनी आपल्याकडे अनेक ठिकाणी बसवल्या आहेत. नांदेडमध्ये अशाच प्रकारची घ्यावी अशी मी त्यांना सूचना केली होती. तीन ठिकाणी सिडकोमध्ये, इथे आणि तरोड्यामध्ये तीन ठिकाणी आम्ही गॅसवर आधारित दहिनी या ठिकाणी बसवलेली आहे. मग ही गरज आहे, बदलत्या काळानुसार लाकडाचाही उपयोग आता कमी केला पाहिजे आणि गॅसवर आधारित आपल्याला याच्या फ्युनल करण्याकरताचा उपयोग होऊ शकतो. तो प्रयत्न, लोकांची मागणी होती आणि त्याची आज पूर्तता होती.